जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार अंधाधुंदी सुरू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदने, तक्रारी, अर्ज करून सुद्धा त्यांना योग्य ती उत्तरे दिली जात नसल्याने ठपका ठेवत आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांना घेराव घातला. कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक सुलभ शौचालयाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे, DYSP कार्यालय सावंतवाडी कार्यालयाला लागलेली गळती, कुडाळ तालुक्यातील हिरलोक गावातील साकवांची भिंत पडली, असे जिल्ह्यातील 12 मुद्दे घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी श्री बच्चे यांना घेराव घातला, लेखी आश्वासने देण्याची मागणी केली. तसेच याबाबत श्री बच्चे यांनी 8 दिवसात कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी या ठिकाणी मनसेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सर्व समस्यांविषयी आणि सार्वजनिक बांधकामविषयी असणाऱ्या तक्रारींविषयी आज कार्यकारी अभियंत्यांना या ठिकाणी घेरावा घातला. बऱ्याच ठिकाणच्या तालुक्यांचे बरेच विषय होते जे प्रलंबित होते, त्या ठिकाणचे डेप्युटी इंजिनियर आणि इतर लोकांशी संपर्क साधूनसुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पत्रांना, त्यांच्या तक्रारींना उत्तरं मिळत नव्हती. म्हणून आज आम्ही या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांच्या यांना या ठिकाणी आज घेरावा घातला. वेंगुर्ल्यामध्ये आदिनारायण मंदिर परुळे या ठिकाणी एक अरुंद पूल आहे आणि वाहतुकीस त्याच्यामुळे खूप अडथळा निर्माण होतो. लोकांची त्या ठिकाणी स्थानिकांची आंदोलनं होतात, मग त्या पुलाची दुरुस्ती आणि डागडुची करण्याचं सुद्धा आश्वासन या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टींची 4 दिवसात पुढच्या आपण पूर्तता करू, लेखी स्वरूपात उत्तरं देऊ आणि कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि या आश्वासनावरती आज आम्ही आमचं घेराव आंदोलन मागे घेतलेलं आहे. परंतु आगामी काळात या आश्वासनांची पूर्तता नाही झाली तर मनसे स्टाईलने सार्वजनिक बांधकामला आम्ही इंगा दाखवू अशा पद्धतीतला एक्झिक्युटिव्हना आम्ही सांगू लागलेलो. सिद्धेश सावंत, कोकण 9, सावंतवाडी.